अरेंज मैरिज साठी आपण पोर्टलवर रजिस्टर करतो तसं रजिस्टर केलं होतं जीवनसाथीवर. दुषिकाची रिक्वेस्ट आली होती मला इव्हिनिंगला, त्याच दिवशी तिने मला रिक्वेस्ट पाठवली होती. लगेच मी अप्रूव्ह केली कारण दुषिका म्हणजे म्हणाला जशी पाहिजे होती तशीच होती. नंबर आमचे त्याच रात्री एक्सचेंज झाले अँड वी स्टार्टेड चॅटिंग. मेसेज पाठवला त्याला जीवनसाथीवरती, तर मी ॲक्च्युली पाठवणार होती की यू शेअर मी युअर नंबर और यू शेअर मी युअर प्रोफाईल ऑन दिस नंबर. पण समोरून त्याचा थोडासा रूडली मेसेज आला की यू शेअर मी इफ यू वॉन्ट टू कनेक्ट फर्दर यू शेअर मी युअर नाव प्रोफाईल और युअर नंबर असा. म्हटलं थोडासा रूड वाटतोय, जाऊ दे बघायला काही हरकत नाही, साताऱ्याचा आहे आणि जरा बऱ्यापैकी चांगला दिसतोय म्हणून मग मी त्याला माझ्या त्याच्या नंबरवरती मी व्हॉट्सअप केला. बोलणं चालू झाल्यानंतर मग भेटायचा दिवस ठरला. शुक्रवारी आमचे रिक्वेस्ट आली असेल आणि शनिवारी आमचं चॅटिंग चालू झालं आणि रविवारी आमची भेट ठरली. तर तो ॲक्च्युली थोडा लवकर पोचला, आय वॉज लेट, बट देन ही पिक्ड मी अप आणि मला आधी म्हणजे त्यांनी मला विचारलेलं बाईक वगैरे आणू का, तर मी म्हटलं बाईक नको आपण असंच कॅज्युअली भेटूया. तर त्यांनी कार घेऊन आला आणि नंतर मग तो जेव्हा उतरला तेव्हा म्हटलं ओके, त्याची हाईट थोडी जास्ती होती तर मला वाटलं की आता मी रिजेक्टेड आहे माझ्या हाईटमुळे. बट देन ही वॉज ॲक्च्युली स्टेअरिंग ॲट मी. नंतर मग आम्ही गाडीतच बसलो, मग कुठे जायचं म्हणून मग आम्ही मॅकडीला गेलो. चार वाजता भेटण्याची वेळ ठरली होती. ऋषिका आली 4:30-5:30 आणि मी वेट करायला रेडी होतो कारण मला मनापासून बघायची इच्छा होती की जशी फोटोमध्ये दिसते तशी सेम टू सेम आहे काय. तिकडे थोडंसं खाल्लं बट देन आफ्टर दॅट ही मेड मी वॉक माइल्स आणि मी त्यात हिल्स घातलेले आहे आणि आय कुडंट से नो. आणि सर्वात मेन म्हणजे त्यांनी माझं नाव चुकीचं घेतलं. लेटर ही टोल्ड मी की ते पर्पसफुली होतं बट ते ॲक्च्युली त्यांनी माझं नाव मुद्दाम चुकीचं घेतलं. बट मी तेव्हा थोडंसं म्हटलं ठीक आहे जाऊ दे, त्यांनी एवढं नीट प्रोफाईल बघितली नाही वाटलं. ऋषिकाला बघितल्यानंतर मला असं वाटलं की जे माझे एक्सपेक्टेशन्स होते आणि घरच्यांचे जे एक्सपेक्टेशन्स होते ते एकदम परफेक्टली मॅच झालेत. कारण घरच्यांना जशी हवी होती की सिम्पल असायला हवी आणि रिच्युअल म्हणजे रिच्युअलिस्टिक असायला हवी, तर ते आमचं जेव्हा आमचं बोलणं झालं होतं त्याच्यावर मला समजलं होतं की हां तिला म्हणजे सगळे सण साजरे करायला आवडतात, तिलाही साडी घालायला आवडतं, म्हणजे सिम्पल पण राहायला आवडतं आणि तिला मॉडही राहायला आवडतं. ह्या गोष्टी मला बोलण्यामधून समजल्या. मेसेजर वाटलं की तो रूड आहे पण तितका ॲक्च्युली का म्हणजे ॲक्च्युली तो जेव्हा बोलताना असं खूप काम शांत वाटला आणि असं खूप एकदम म्हणजे जेली लाईक थोडं मिक्स होणारा खूप व्यवस्थित म्हणजे मुलींशी अगदी जसं बोललं पाहिजे तसं बोलत होता, रिस्पेक्टफुल बोलत होता. तर ते जरा मला जास्ती त्याच्याबद्दल आवडलं. आणि हां थोडंसं चालताना मला पाय दुखायला लागलेले बट देन ही मेड मी कम्फर्टेबल. मध्ये मध्ये तो विचारत होता की थांबूया का बस करूया का, बट समहाव आय वॉन्टेड टू वॉक मोर दो माय लेग्स वर पेनिंग बट तरी आम्ही थोडं जास्ती चालत होतो. आणि या ही वॉज टॉकिंग व्हेरी नाईसली टू मी,
म्हणजे मला असं वाटलं की फर्स्ट मीटिंग आहे म्हणून खूप जास्त गुडीगुडी बोलतो आहे का, बट देन नो, आय रिअलाइज की या की थोडंसं असं वाटलं की या ही इज द पर्सन हु विल अंडरस्टँड मी. कारण आमचं थोडंसं नेचर जरा दोघांचं सेम वाटत होतं की जास्ती असं खूप ओव्हर शो ऑफ नव्हता किंवा जास्ती खूप म्हणजे एक्झॅजरेट करून काही बोलत नव्हता. वॉट एव्हर ही इज नाव तसंच तो तसं दाखवत होता.